क्या मामला हुआ है? ये 11:15 बजे के टाइम की बात है। बच्ची स्कूल की तैयारी कर रही थी और उसके अम्मी मदरसे में पढ़ाने गए थी ना, उसके पापा जो थे बैग में जा रहे थे बच्ची को लेके, तो उसमें दूसरे मजले के अंदर घुस गया और बच्ची का मुंह दबा के लेके गया, तो बच्ची चिल्लाई और नीचे भागा। तो इसका मतलब क्या है, चोरी होंगे बच्चे, चोरी होंगे बोला जी बोलेगा लड़की। एक मिनट, दहशत का माहौल को भी मेरा नाम बच्ची ने चिल्ला मारी। मेरा नाम वसीम मोहम्मद अल्ताफ मोहम्मद, मैं रहने वाला हूँ बिलपुरे का हूँ। यहाँ पर जैसी बच्ची ने चिल्ला मारी हम भाग के आए यहाँ पर, और बच्ची के पीछे जो आदमी था जो वो भाग गया है यहाँ से, और यहाँ पर लोग काफ़ी जमा हो गए। और हम ये कहना चाहते हैं प्रशासन से कि भाई यहाँ पर ज़्यादा से ज़्यादा गश्त लगाए और हमारी निगरानी करें बच्चों पे, जैसे कि हमारे बच्चे स्कूलों में जाते हैं, मदरसों में जाते हैं, और दूसरी जगह ना घड़े ये घटना आज इनके साथ में हो और दूसरों के साथ में हो, किसी का बच्चा जाए तो प्रशासन इसके ऊपर ध्यान दे, हम ही कहेंगे। आम्ही त्या ठिकाणी जाऊन आलो, खबर मिळाली जशी त्यांनी लोकांनीच फोन केला होता, घटना अशी झाली वारदात म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो। गेल्यानंतर ती जी मुलगी आहे ती 12 वर्षाची मुलगी आहे, ती तिच्या घरी होती आणि घरी तो एक इसम तिथे गेला असं त्या मुलीचं सांगणं आहे की तो आला होता। आणि तो जेव्हा मध्ये त्यांनी तिला सांगितलं की बा तू आवाज करू नको, त्याच्या भीतीने मग तिने दरवाजा बंद करून घेतला होता। त्याच्यानंतर तो तिथून पळाला, त्याच्यावरून त्या लोकांना असं वाटलं की बाबा की हिचा काहीतरी अपहरणचा प्रयत्न असावा असं त्यांना हे झालं। आणि ती मुलगी त्या मुलाला ओळखत नव्हती, तो मुलगा, आणि त्याचं वर्णन ती व्यवस्थित सांगू शकत नाही आहे। आम्ही आजूबाजूला शोध घेतला, लोकांकडून शोध घेतला, लोकांची मीटिंग घेतली आहे, आणि कोणी अशा प्रकारच्या अफवांवरती वगैरे विश्वास ठेवायचा नाही। असं जर समजा कोणी तुम्हाला निदर्शनास येतं तर तात्काळ जसं या लोकांनी कळवलं तसं पोलिसांना कळवायचं की जेणेकरून पोलीस त्या ठिकाणी पोहोचेल आणि कुठलीही अप्रिय घटना होणार नाही। तसेच त्या ठिकाणी आम्ही मीटिंग घेऊन लोकांना हे पण आवाहन केलेलं आहे की असं जर तुम्हाला काही आढळतं आहे, काही असं दिसून आलं तर तुम्ही कायदा हातात घेऊ नका आणि तुम्ही स्वतःच परस्पर त्याला कोणालाही पकडून त्याला मारहाण करू नका। पहिले पोलिसांना बोलवा, पोलिसांच्या ताब्यात द्या, जेणेकरून पोलीस त्याचा पूर्ण सखोल तपास करून शोध घेऊ शकेल।